विषमुक्त नैसर्गिक शेतीमधील विविध भाजीपाल्याला जीवामृत टाकण्याची प्रक्रिया चालू आहे। शेतकरी मित्रांनो, जीवनामध्ये पैसा ही गोष्ट सर्वस्व नाही आहे, हे आपलं औषधालय आहे जिथं की आपल्यावर मेडिकल स्टोर बनवलेलं आहे। तर ते पाणी चालू आहे, त्या पाण्यामध्ये जीवामृत टाकायचं चाललेलं आहे। प्रत्येक ओळीला 2-3-4 कँडी असा हा आपला उपक्रम भाजीपाल्याला जीवामृत टाकण्याचा आहे। हा जो भाजीपाल्याचा प्लॉट दिसत आहे आणि इकडे जे दिसत आहे ते पंचस्तरीय पृथ्वीराज मॉडल आणि हे 10 गुंठे विषमुक्त भाजीपाल्याचं मॉडल आहे। तर ह्याच्यामध्ये आपण बरंचसं काही भाजीपाला केलेला आहे, भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत, कांदा, कोथिंबीर, लाल माठ, हिरवा माठ, करडीची भाजी, मेथी, शेपू, चुका, पालक, अजूक वांगे लावलेले आहेत, भेंडी आहे। असा हा भाजीपाला आपण आता ही शेपू नेमकी उगूनच निघलेली, त्याच्यामध्ये आपलं जीवामृत टाकायला चालू। तर हे कार्यकर्ते आमचे जे आहेत हे जीवामृत टाकायला खूप उत्सावकुवित कँडीमागं कँड आणून टाकायला लागलेत, कारण की आपल्या जे ग्राहक परिवार आहे त्या परिवारांना विषमुक्त अन्नधान्य भाजीपाला खाऊ घालण्याचा आमचा संकल्प आम्ही प्रामाणिकपणाने पुढं चालवित आहोत। हे वांग्याचं झाडं बघत आहात, करडीची भाजी, मेथी, शिवान्यासुद्धा जीवामृत टाकीत आहे। तर असं हे प्रत्येक ओळीमध्ये 20-30 लिटर टाकून द्यायचं, त्यामुळे काय होईल आपली जमीन भरपूर निरोगी राहील आणि पूर्ण केमिकल विरहित हा भाजीपाला आपला राहील। बघा हे आपण भेंडीपर्यंत आलो, तर भेंडीला सुद्धा आपण अशा पद्धतीने जीवामृत वाजवलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, जीवनामध्ये सगळ्या गोष्टी एकीकड आणि आपलं शरीर संपत्ती एकीकड ह्या गोष्टीकड पुरेपूर लक्ष देऊन आपण विषमुक्त खाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। जेवढं आपल्याला विषमुक्त खायला भेटेल तेवढं चांगलं, कारण की आपल्याला आपलं शरीर निरोगी ठेवणं गरजेचं आहे। बघा ही भेंडी खूप छान लागलेली, कसलीही कीड नाही, कुठलंही केमिकलचा वापर नाही आहे। अशा पद्धतीने आपला हा केमिकल विरहित भाजीपाला पूर्ण ग्राहकांसाठी आपण माजलगाव इथे घेऊन येत असतो। त्याचबरोबर आपलं लाकडी घाण्याचं तेल, विषमुक्त केमिकल विरहितमधली हळद, सीझन वाईज कडधान्य असतात, असं आपलं चाललंय। बघा शेतकरी मित्रांना खूप चांगल्या रीतीने जीवामृत आपलं चालू टाकायचं। 10 गुंठ्याला 5 दिवसाला 100-200 लिटर जीवामृत आपलं जात आहे। अशा पद्धतीने आपली ही नॅचरल शेती, नैसर्गिक शेती, विषमुक्त शेती चालू आहे। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।